बारावीच्या परीक्षेचा मंगळवारी निकाल, अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल, विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली। काँग्रेस आणि शिवबाठा कार्यकर्त्यांसोबत भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, काँग्रेस कार्यकर्त्याने धमकावल्याचा भाजपाचा आरोप। काँग्रेस आणि शिवबाठा कार्यकर्त्यांसोबत भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, काँग्रेस कार्यकर्त्याने धमकावल्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा आरोप। देशात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 56.68% मतदान, महाराष्ट्रात सर्वात कमी 48.66% मतदान। मतदानातील अडचणींमुळे शिवबाठाची रडारड, मोदी सरकार घाबरल्याचा उद्धव यांचा दावा। उद्धव यांचा दावा भाजपाने फेटाळला, अभ्यास करून बोला भाजपाचा ठाकरेंना सल्ला। ओडिशा विधानसभेत भाजपाचे सरकार येणार, पंतप्रधान मोदी यांचा दावा। भिवंडीत कपिल पाटील सुरेश म्हात्रेंमध्ये आरोप प्रत्यारोप, बोगस मतदानाचा परस्परांवर आरोप। नाशकात शांतगिरी महाराजांवर पुन्हा गुन्हा दाखल, मशीनला हार घातल्याने कारवाई। दक्षिण मुंबईत अफवांचा बाजार, मंत्रिमंडळ प्रभात लोढा यांची तक्रार। आमदार सुनील राऊत यांची पोलिसांशी हुज्जत, शिवबाठाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। कोलकाता काँग्रेसमधला वाद चिघळला, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्या प्रतिमेला फासलं काळं, अधीर रंजन चौधरी समर्थकांनी खरगेंवर काढला राग। आयसिसच्या 4 दहशतवाद्यांना अहमदाबाद विमानतळावरून अटक, गुजरात एटीएसची कारवाई।